वसंतदादा शुगर इंस्टिट्यूट से सर्व साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आले. सर्व साखर कारखान्यांनी ऑक्सिजन उभारणीचे प्रकल्प हातात घ्यावेत असे या पत्रात नमूद करण्यात आले. ऑक्सिजन प्रकल्पाला वाफ आणि विजेची गरज भासते. साखर कारखाने सुरू असताना वाफ आणि वीज उपलब्ध होते, त्यामुळे कारखान्यांना ऑक्सिजन प्रकल्प उभं करायला कमी खर्च लागेल. सध्याच्या कोरोना परिस्थितीत ऑक्सिजनची मागणी वाढली आहे, त्यामुळे सर्व साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करावे असं पत्र देण्यात आलेलं आहे. संचालक शिवाजीराव देशमुख यांनी हे पत्र लिहिलं आहे. या पत्रात ऑक्सिजन निर्मितीबाबत सांगण्यात आलं. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे अमरावतीचं ड्रीमलँड कापड मार्केट छुप्या पद्धतीनं सुरू ठेवण्यात आलंय. ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. लॉकडाऊनच्या काळात सर्व बाजारपेठा दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र अमरावतीपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर ड्रीमलँड कापड मार्केटमधील दुकानं छुप्या पद्धतीनं सुरू झाली आहेत. छुप्या पद्धतीनं इथं कापडांची विक्री होती. हा संपूर्ण प्रकार झी 24 तासच्या कॅमेरात चित्रित झालाय. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. रचना संस्था, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट आणि भोर प्रशासन यांचा पुढाकारातून ही मोहीम राबवण्यात आली आहे. प्रत्येक गावात जाऊन लसीकरणाचं महत्व पटवून दिलं जात आहे. या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळतोय. नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर केले जात आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये आज लसीकरण बंद झाल्यानं नागरिक संतप्त झालेत. कल्याण पूर्वमधल्या प्रबोधन ठाकरे शाळेत लस घेण्यासाठी 4 वाजल्यापासून ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे होते, मात्र लस उपलब्ध नसल्याचं सांगितल्यानंतर नागरिकांना परत जावं लागलं. मतं मागण्यासाठी घरापर्यंत येता, मग लस द्यायला घरापर्यंत का येत नाही असा सवाल कल्याण डोंबिवलीकरांनी विचारला. मुंबईत लोकल ट्रेनमधून आणि बसमधून फक्त शासकीय वैद्यकीय सेवेतल्या कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात आलाय. त्यामुळे इतर अत्यावश्यक सेवांमधल्या नागरिकांनी खासगी वाहनांमधून प्रवास सुरू केलाय. त्यामुळे शहरातील रस्त्यावरती वाहनांची वर्दळ आता पाहायला मिळतीये. ठाण्यात जांभळे नाका भागात आजही भाजी मार्केटमध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळाली. आता मार्केटमध्ये येणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. कडक लॉकडाऊन असतानाही धारावीमध्ये अनेक जण रस्त्यावरती विनाकारण फिरतायत. हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे, पण पोलिसांचाही फारसा वचक दिसत नाही. लोक विनाकारण गर्दी करत असल्याचं चित्र काही ठिकाणी पाहायला मिळालं. राज्यात कडक लॉकडाऊन लागला असला तरी पिंपरी चिंचवडमधल्या रस्त्यांवरती गर्दी पाहायला मिळाली आहे. अनेक चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत नाहीये, तर काही ठिकाणी पोलीस असूनही कारवाई करण्याऐवजी गप्पा मारताना पाहायला मिळाले. कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. बारामतीत कडक लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्यात येते. बारामतीत विनाकारण रस्त्यांवरती फिरणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट केली जाते. आरोग्य प्रशासनाच्या मदतीनं या तपासण्या करण्यात येत आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं जात आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे